कुक विथ नीलम ढवळे आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कारळ्याची चटणी बनवणार आहोत. चवडणारी अतिशय अशी ही कारळ्याची चटणी आहे. बनवणं अगदी सोपं आहे आणि याचबरोबर ही कारळ्याची चटणी अगदी जेवणाची चव वाढवते. तुम्ही कारळ्याच्या चटणीबरोबरसुद्धा एक भाकरी जास्त खाऊ शकता, एवढी टेस्टी लागते, हेल्दी आहे. चला तर पाहूयात ही कारळ्याची चटणी कशी बनवायची ते. पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कुक विथ नीलम ढमाळ हो आपला चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपली कारळ्याची चटणी बनवून घेण्यासाठी इथे पहा, मी एक वाटी कारळे घेतलेले आहेत. कारळे हे मी छान झाडून पाकडून स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. कारळामध्ये बारीक बारीक खडे असतात, त्या चटणीमध्ये पण भाजून घेतल्यामुळे तर चटणी आहे ती बराच काळ टिकते, त्यामुळे इथे मी भाजून घेते. हा लसूण भाजीसपर्यंत आपण परतून घ्यायचंय. आता आपण हो काळ घेतलेला आहे अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. लसूण बारीक करून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये भाजून घेतलेले कारळे घालून घेते आणि याच्यानंतर या वाळलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या. याच्यामुळे आपली चटणी आहे ती छान चवदार बनते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीऐवजी मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. आणि याचबरोबर इथे मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायची आहे. वाळलेली मिरची घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. इथे मीठ हे चवीनुसार घालायचंय. मीठ जर कमी पडलं तर आपली चटणी ही छान चवदार बनत नाही, त्यामुळे मीठसुद्धा इथे अंदाज घेऊनच घालायचंय. आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आता आपण ते मिक्सरला फिरवून घेऊयात. तुमचं जर हे एकाच बॅचमध्ये होत नसेल तर थोडं थोडं करूनसुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता. आता हे आपण असंच छान बारीक वाटून घेऊयात. इथे पहा मी चटणी आहे ती छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि पहा छान अशी बारीक करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे ही चटणी बारीक करून घ्यायची आहे. माझी ही एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी करून घेतलेली आहे आणि जसं की मी सांगितलं, तुमचं जर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये होत नसेल तर तुम्ही ते त्याच्या बॅचेस करून थोडं थोडं करून तुम्ही ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. चला तर इथे आता आपली जेवणाची चव वाढवणारी पौष्टिक अशी कारळाची चटणी तयार आहे.
आता ही चटणी मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते. पहा, अगदी अप्रतिम दिसते. याच प्रकारे ती खातानासुद्धा फार छान लागते आणि पौष्टिक तर आहेच. मस्त. ही कारळ्याची चटणी तुम्ही अशीच कोरडीसुद्धा खाऊ शकता. आणि याचबरोबर थोडंसं तेल गरम करून ते थंड झाल्यानंतर या चटणीमध्ये घालून खाल्ल्यास तीसुद्धा खूप छान लागते. तुम्हाला जशी चटणी आवडते तशी तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर तुम्ही ही कारळाची चटणी कशी बनवता आणि याचबरोबर ती कशी खाता हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळा हो चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान रेसिपीबरोबर. धन्यवाद.